मुंबई महापालिका शिवसेनेचा शिवसेना जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. भाजप 150 जागा काय 450 जागा जिंकण्याचा दावा करू शकते असाही टोला त्यांनी मारला. अशा अनेक महानगरपालिका जिथे शिवसेनेचे कसबापेठ मतदारसंघातून चंद्रकांत पाटील 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार का अशी चर्चा सध्या पुण्यात रंगली आहे. चंद्रकांत पाटलांनी कसबा मतदारसंघात असलेल्या सुभाष नगरामध्ये फ्लॅट भाड्याने घेतला त्यामुळे या चर्चांना उधाण आलं. पाटील यांचा सध्या कसब्यामध्ये मुक्काम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली. कोश्यारींचा काल राजीनामा मंजूर झाला. कोश्यारी पदमुक्त झाल्यानंतर फडणवीस भेटीला गेले. भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. राज्यपाल पदावरून कोश्यारींना आधीच काढलं पाहिजे होतं एवढा वेळ का लावला असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. राज्यपाल हटवण्याचं आव्हान आपण दिलं होतं पण त्यांना हटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीही केलेलं नाही असंही आदित्य ठाकरे म्हणाले. नमा होमिओपॅथीमुळे हजारो पेशंट्स तर बरे झालेच आहेत पण हजारो कुटुंबांना तुम्ही बरं करण्याचं पुण्य तुम्हाला मिळालं. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. दक्षिण मुंबईत शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. विभाग प्रमुख म्हणून गेली 12 वर्ष कार्यरत असणाऱ्या पांडुरंग सकपाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संतोष शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सामना वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात आली. शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांना आज विनोबा भावे पोलिसांनी ताब्यात घेतलं. काही महिन्यांपूर्वी पाणी प्रश्नाच्या आंदोलनाच्या वेळी अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की झाल्यानंतर आज या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. लांडगे यांना त्यांच्या कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. भंडारा शहरात बजरंग दलाच्या वतीनं व्हॅलेंटाईन डेचा निषेध करत शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. शहरातील कॉलेज आणि महाविद्यालयासमोरून जाताना यावेळेस जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यामध्ये लोहगावमधील नागरिकांच्या साखळी उपोषणाचा 6वा दिवस आहे. अतिक्रमणासह रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांबाबत महापालिकेनं आश्वासनं न पाळल्यामुळे नागरिकांनी आंदोलन पुकारलं. त्याचाच भाग म्हणून भजन आंदोलन करण्यात आलं. ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे